नगर निगम और सरकार के पास 1.5 साल से लंबित टैक्स और जीएसटी के बीच के अंतर को जल्द से जल्द ठेकेदारों को रिफंड दिया जाए, इस बात को लेकर विधायक प्रवीण दटके ने सदन में सवाल उठाया। इस पर जवाब देते हुए शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे ने 1 माह की अवधि के भीतर इस मुद्दे को सुलझाने का आश्वासन दिया है। माननीय सभापति महोदय, हा प्रश्न जीएसटी आणि बॅटच्या मधल्या फरकांचा महानगरपालिकेत जे काही वर्क ऑर्डर झाले त्या संबंधीचा आहे। मी मंत्री महोदयांचं धन्यवाद देतो की त्यांनी खरं उत्तर दिलं आहे, म्हणजे हे खरं आहे, अंशतः खरं आहे आणि सगळं उत्तर एकदम खरं आहे। माननीय सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की जीएसटी आणि बॅटमधला जो डिफरन्स आहे तो या आधी महानगरपालिकांमध्ये कुठल्या कंत्राटदारांना देण्यात आला आहे का, त्याची प्रोसेस काय, पीडब्ल्यूडी विभागाने जो कोणतं परिपत्रक किंवा जीआर काढला आहे का, त्या जीआरमध्ये काय म्हणणं आहे आणि आपण हा परतावा देऊ शकणार आहोत का, त्या जीएसटी आणि बॅटमधली जी काही अमाऊंट आहे, डिफरन्स अमाऊंट, ती देण्याची म्हणजे पात्रता त्या त्या महानगरपालिकांमध्ये विशेषतः नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे का, असं आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय मला प्रश्न। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिकेच्या जीएसटी परताव्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। यामध्ये वित्त विभागाने 2 परिपत्रकं काढलेली आहेत, 1/19/8/2017 रोजी आणि दुसरं 11/9/2017 रोजी। यामध्ये जीएसटी अंमलबजावणीसाठी नियम थोडे ढोबळ आहेत, डिटेल कार्यप्रणाली त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही। त्यानंतर पीडब्ल्यूडीने दिनांक 19 सप्टेंबर 2017 जीएसटी परताव्याच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे। यामध्ये देखील प्रस्तावासोबत कोणते कागदपत्र द्यावे, याबाबत सूचना कसे तपासावे, याबाबत सूचना देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे स्वयंस्पष्ट सूचना नसल्याने प्रस्ताव तपासणे थोडंसं महापालिकेला अडचणीचं होतं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशनची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये कंत्राटदाराने सादर केलेल्या प्रस्तावावर तपासून कार्यवाही आपल्याला करता येईल। महापालिकेकडे 3 प्रस्ताव आहेत आणि त्याच्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला तपासून परतावा दिला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि जवळपास आम्ही 1500 वर्क ऑर्डर असल्याने साधारणतः काही कोटी देयके आवश्यक राहतील आणि त्यामुळे ही जी कारवाई जी आहे खरं म्हणजे 30 दिवसामध्ये त्याचा हे करायला पाहिजे त्यांनी, बरोबर ना, 30 दिवसामध्ये त्याची सुनावणी घेतली पाहिजे आणि त्याचा जो काही निर्णय आहे परताव्याचा तो घेतला पाहिजे। तर यामध्ये आता या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने 21 जानेवारी 2021 रोजी पीडब्ल्यूडीने एक परिपत्रक काढला आहे, त्यात पूर्ण नियमावली कोणते कागदपत्र द्यायचे सांगितलं आहे। माझी माननीय सभापती महोदयांच्या माध्यमातून एक विनंती आहे की नुसती नागपूर महानगरपालिकेने सर्व महानगरपालिकांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्या त्या महानगरपालिकेच्या